जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रुपग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। 15व्या वित्त आयोगातून वॉर्ड क्रमांक 6 मध्ये करण्यात आलेल्या गटारींचे व ढाप्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले असून कामाला 2 महिनेही पूर्ण झालेले नसताना कामाचा दर्जा दिसून येत आहे। ग्रामपंचायतमध्ये सदस्यच ठेकेदार झाले असून विचारणा कुणाला करावी असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। या कामाची चौकशी तरी कोण करणार? अधिकारीही कोणतीही चौकशी करत नाही, मग न्याय कुणाकडे मागायचा? अशा द्विधा मनस्थितीत येथील नागरिक सध्या तरी दिसत आहेत। आणि हे काम 2 महिने या कामाला झालेले आहेत। ऊन तरी सुद्धा 2 महिन्यात या कामाची परिस्थिती की 100 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा या असं काम होत नाही, एवढा मुजूरपणा आम्हाला तर होत नाही। हा जर 2 महिन्यामध्ये जर हाताने असा माल पडत असेल, इकडनं जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींना माझं सांगणं आहे की इकडनं येऊन सांगली थोडं या ठिकाणी क्लिअर पाहावं की या पद्धतीचा माल जर हाताने निघत असेल तर हे खरोखर या कांद्याच्या जीवितांना हानी होण्याची या ठिकाणी शक्यता होऊ शकते आणि या कांद्याची जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते की हा येता जाता रस्ता नागरिकांचा आहे। म्हणून या ठिकाणी या कामाची पूर्णपणे चौकशी करून या ठिकाणी ह्या नागरिकांना न्याय देण्यात यावा ही आमची नम्राची विनंती। आणि वार्ड क्रमांक 6 मध्ये हे काम झालेलं आहे। अशा पद्धतीच्या ह्या प्लेटा चांगल्या पद्धतीने आमच्या फत्तेपूरचे जे ठेकेदार आहेत, ठेकेदारांचं मला नाव माहिती नाही, पण ठेकेदारांना विचारावं की या पद्धतीच्या प्लेटा ज्याही कंपनीच्या असतील त्या कंपनीच्या आम्हाला द्यावं। मी पण ठेकेदारी पद्धतीने काम करणार याच्या पुढं, मला पण याची गरज आहे। आणि ही कंपनी नेमकी कुठं आहे, काय आहे ते आम्हाला दाखवावं की अशा पद्धतीच्या प्लेटा लावून काम करतात ते ठेकेदार, यांचं खरोखर आभार व्यक्त करा तेवढे कमी आहेत। याच आम्हाला दिसतंय हे काय हे प्लेट आहेत, चांगल्या प्लेटा लावल्या आहेत खाली, या प्लेटा मी काढतोय। ठेकेदार मेंबर ठेकेदार झाले, न्याय मागा कोणाला? न्याय देईल कोण? सरपंच टाकडीचा उपजर्व पिंपळगावचा पत्ते थोडं वाऱ्यावर कोण याला बोलणार? कोण याला जबाबदार? कोण या गावाला जबाबदार? कोणी या गावाला मालकच उरलेला नाही। या गावाची अजून 3 वर्ष घ्यायचे, 3 वर्षात या गावाचा अजूनही दिवस वाईट दिवस यायचे पत्तीवरावर। चांगले लोक या गावाला चालत नाही, यापुढे अशीच परिस्थिती आहे फत्तेवरची होणार आहे। तरी गावकरी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत असंच वातावरण चालणार आहे, गावचं सत्यानाश होणार आहे। जोपर्यंत गावकरी उद्रेक करणार नाही तोपर्यंत गावाचा विकास होणार नाही। म्हणजे गावाचा विकासासाठी हे फत्तेवरचे सरपंच आणि उपसरपंच सदस्य आणि वर काय ठेकेदार कोण आहे आणि सदस्य कोण आहे विचारणे कोणाला करा ते समजत नाही गावकऱ्यांना। आता कॉम्प्लेक्सचा विषय असो, कॉम्प्लेक्स 10 वर्षापासून बंद पडलंय, कॉम्प्लेक्सला परवानगी कशी देण्यात आली काय आली हे कळत नाही। बीडीओची परवानगी डाब्यावर ठेवलेली आहे तरी त्यांनी स्वतः मालक मरून ज्या काही म्हणजे गावाला काही समजत नाही, बीडीओच्या निर्णयाला काही समजत नाही, सीओला काही समजत नाही। तरी मी फत्तेपूरच्या गावकऱ्यांना विनंती करतो जोपर्यंत तुम्ही उद्रेक करणार नाही तोपर्यंत गावचा विकास होणार नाही। असंच मलाही खायचं काम हे सदस्य आणि सरपंच उपसरपंच सर्व करत राहतील। या बातमीत देश थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।